वणी नाशिक रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. नाशिक वणी रोडवर हॉटेल वंदेश समोर या ठिकाणी सापळा रचून अशोक लेलंड कंपनीचे दोस्त RIS मॉडेल चारचाकी माल वाहतूक करणारे वाहन असलेल्या संशयित वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात निर्मित दादरा व नगर हवेली व दमण दीव येथे विक्रीकरिता महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला इम्पेरियल ब्लू व्हिस्की हा ब्रँड असलेल्या मद्याच्या सुट्ट्या बाटल्याचा साठा एकूण 240 सीलबंद बाटल्या 20 मद्यसाठा बॉक्स व 180 मिलीलिटर क्षमतेच्या 1920 सीलबंद बाटल्या 40 बॉक्स एक जिओ कंपनीचा मोबाईल व 12 प्लास्टिक ड्रम असा रुपये 11,93,000 मुद्देमाल आढळून आल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या गाडीचा चालक दीनानाथ सीताराम पाल याला ताब्यात घेण्यात आले आहे. 4 संशयित फरार आहे. शशिकांत व्ही गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाचे निरीक्षक सुनील सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक महेंद्र सोनार, कर्मचारी दीपक आव्हाड, MC सातपुते, VT कुवर, श्री SD पोर्जे व वाहन चालक श्री PM वाईकर यांनी केली आहे. याबाबत दखल घेतली पाहिजे. कारवाई चांगलीच केली आहे, परंतु खेडोपाड्यात जाऊन विक्री केले जाते त्याला आळा कधी बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.